राज्याच्या मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन लोक आयोग लोक उपायोग कायदा 1971 याच्यामध्ये 3 बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. पहिला निर्णय त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की या राज्यामध्ये जे अस्तित्वात लोकायुक्ताचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये मंत्रिमंडळातले मंत्री राज्यमंत्री यांचा समावेश होता आणि मुख्यमंत्री त्याच्या कार्यकक्षेत नाही होते आणि आता बदल करून मुख्यमंत्री त्याच्या कार्यकक्षेत असतील असा बदल सरकारने तो कायद्यामध्ये सुचवलेला. त्याचबरोबर लोकायुक्त शोधण्यासाठी समिती नेमतील आणि ते समितीच्या माध्यमातून लोकायुक्ताच्या नावाची शिफारस होईल आणि त्याचबरोबर समिती मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आणि चीफ जस्टिस हायकोर्टाचे यांच्या समिती ते नावाची छाननी करून त्याच्यातले लोकायुक्त आणि लोकायुक्त नेमण्याची कारवाई करतील असं 3 बदल मुख्यतः घडवण्यात आलेले आणि सरकारच्या माध्यमातून एक ऐतिहासिक निर्णय झाला. कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी स्वतःला लोकायुक्तच्या कक्षेत आणला असा सांगण्यात आला म्हणजे सरकार लोकांची फसवणूक करते का असं याच्यातून चित निर्माण होत आहे. आपल्याला माहीत आहे की देशामध्ये 2012 साली अण्णा हजारे त्यांच्यासोबत बरेचसे सामाजिक क्षेत्रातली संघटना देशात लोकपालचा कायदा झाला पाहिजे लोकपालची नेमणूक झाली पाहिजे त्यांनी ड्राफ्ट बिल तयार केला जंतर मंतरवर ते कुठेतरी उपोषणावर बसले रामलीलावर आंदोलनं झाली अण्णाला काही काळासाठी अटक करण्यात आली देशभरात एक मोठा वातावरण निर्माण करून तो कायदा पार्लिमेंटमध्ये मंजूर करण्यात आला. आता अण्णाचे मागे जे लोक होते ते काही लोक भाजपचे नेते झाले अण्णाचे त्या आंदोलनामध्ये भाजपचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते सगळे सक्रिय होते आणि जेव्हा तो आंदोलन झाल्यानंतर कायदा पार्लिमेंटमध्ये मंजूर झाला ते मंजूर झाल्यानंतर या राज्याच्या विधिमंडळामध्ये सध्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षामध्ये असताना ते दर आठवड्यामध्ये उठून कुठेतरी मागणी करत होते की आपण केंद्रामध्ये लोकपाल लोकायुक्त कायदा 2013 जे मंजूर करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी कधी राज्यात करणार असे प्रश्न ते वारंवार निर्माण करत होते. त्यांच्या मागणीवर सभागृह बंद पण पाडल्या आणि जवळपास 4-5 त्यांनी वेगळे वेगळे दिवशी या मागणीला कुठेतरी जोर धरून सभागृह बंद पाडण्याचं काम मुख्यमंत्री त्या काळामध्ये आमदार या नात्याने करत होते. सत्तेत येऊन मुख्यमंत्री महोदयांना जवळपास 4 वर्ष 4 महिने होत आले आणि कालचा निर्णय ऐतिहासिक सांगून कुठेतरी लोकांची दिशाभूल करत आहे. कालचा निर्णय झालेला आहे तो निर्णय असा आहे की मुख्यमंत्री पाय उतार झाल्यानंतर त्यांच्या तक्रारी होऊ शकते म्हणजे ऑफिसमध्ये असताना त्यांची तक्रारी होणार नाही त्याची इन्क्वायरी होणार नाही. पाय उतार झाल्यानंतर कुठेतरी राज्यपालच्या परवानगी घेऊन त्याची इन्क्वायरी होऊ शकते आणि हा कायदा असताना जरी मुख्यमंत्री कुर्सीवर असताना त्यांची इन्क्वायरी सुरू झाली तर दोन हे जे कायदा आहे त्या अंतर्गत लोकायुक्तांना कुठलेही अधिकार नाही नुसतं त्यांनी छाननी करावी ते ज्यांनी निष्कर्ष काढलेलं आहे ते सरकारकडे पाठवण्यात यावे. सरकारला या कायद्यामध्ये पूर्ण अधिकार आहे की सरकार तो शिफारस स्वीकारायचं की नाही
किंवा त्याला नकार द्यायचा अधिकार असताना सरकारची काय भूमिका आहे ते लोक आयुक्ताचा रिपोर्ट त्याचबरोबर सरकारची भूमिका हे विधानसभेच्या पटल्यावर ठेवणं हे बंधनकारक इतकंच या कायद्यामध्ये तरतूद. मुख्यमंत्री जे मागणी करत होते त्याच्यात कुठेतरी लोकायुक्त कायदा सक्षम केलं पाहिजे, त्यांना पोलिसिंगचे अधिकार दिले पाहिजे, गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिले पाहिजे, चार्जशीट दाखल करण्याचे अधिकार दिले पाहिजे, रेड करण्याचे अधिकार दिले पाहिजे, मालमत्ता सीज करण्याचे अधिकार दिले पाहिजे असा कायदा केंद्राचा की झालेला आहे. मुख्यमंत्री मागणी करत असताना तेच कायदा मागत होते. आता काल ऐतिहासिक निर्णय घेत असताना तो कायदा मुख्यमंत्रींनी का नाही केला याचा प्रश्न या मुख्यमंत्री महोदयाला आहे. म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री स्वच्छवीचे आहेत, स्वतःच्या इन्क्वायरीसाठी लोकायुक्ताकडे ते अधिकार देत आहे अशी छवी निर्माण करण्याचा काम कालच्या निर्णयामध्ये झालेला आहे. आम्ही मुख्यमंत्रीला विचारू इच्छितो की जर इतका स्वच्छ कारभार तुमचा असेल तर तुम्ही पहिले केंद्राचा कायदा जो आहे जे तुम्ही मागणी करत होते ते कायदा का लागू करत नाही, दुसरा कुर्सीवर असताना तुमची इन्क्वायरी का स्वीकारत नाही, कायदा जे तुम्ही करणार आहे त्या कायदा मंजूर झाल्यानंतर त्या दिवसापासून हा कायदा अंमलात येणार, म्हणजे जे तुम्ही पाप केलेले आहे एम पी मिलच्या कंपाऊंडबाबत स्वतः तुम्ही सांगितल्यानंतर लोकायुक्ताकडे तुमची तक्रार तुमचा पण तपास झाला पाहिजे असं तुम्ही सांगूनही अजून तुमचे लोकायुक्त हे तुमच्या बाबतीत कुठलेही निर्णय घेत नाही, ते नेहमी सांगताय की ते माझ्या अखत्यारीत नाही, ते माझ्या कक्षात नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही कुठेतरी जे केलेले पाप आहे त्याला घाबरताय. जर तुम्ही घाबरत नसतील तर तुम्ही 31 ऑक्टोबर 2014 पासून हे कुठेतरी भूतलक्ष्यकालीन याची अंमलबजावणी होईल असा निर्णय घ्या. जर असा निर्णय झाला तर आम्ही एम पी मिल कंपाऊंडचा तर विषय चालूच आहे, मुंबई मेट्रोमध्ये, पुणे मेट्रोमध्ये, नागपूर मेट्रोमध्ये अबाव 40% ठेके कसे देण्यात आले, हजारो कोटी रुपये या मेट्रोच्या माध्यमातून कसं कमवण्यात आला याची तक्रार करण्याचे अधिकार पण आम्हाला उपलब्ध करून द्या. जर तुम्ही स्वच्छवीचे असणार, तुम्ही 31 ऑक्टोबर 2014 पासून याला लागू करा, मग आम्ही मुंबईमध्ये जे डी पी प्लॅन मंजूर झालेला आहे त्याच्याची पण तक्रार आम्ही लोकायुक्तांकडे करू. तुम्ही 31 ऑक्टोबर 2014 पासून हे लागू करा, आम्ही जे तुम्ही या राज्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये हजारो कोटीचे घोटाळे होत आहे त्या डिपार्टमेंट चालवणारी मंडळी जे तुमच्या कार्यालयात बसलेली आहे, कौस्तुभ नावाचे जे व्यक्ती तुम्ही आणून बसवलेले ते सरकारी अधिकारी नाही, त्यांच्यावर कुठलीही डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊ शकत नाही, त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. तुमच्या कार्यालयामध्ये नॉन गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणून तुम्ही सगळे जे कारभार चालवताय ज्यांच्यावर अँटी करप्शनचा कायदा पण लागू होत नाही ज्यांना पण त्या कक्षेत कुठेतरी आणण्यासाठी एखादी तरतूद करा तुम्ही. म्हणजे मुख्यमंत्रीचा कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, त्या कार्यालयामध्ये कुठेतरी गैरसरकारी लोक येऊन सगळे भ्रष्टाचाराचे सूत्र चालवत आहे, त्यांच्यावर अँटी करप्शनचा कायदा लागू होत नाही. स्वतःची छवी कुठेतरी बनवण्यासाठी कालचा निर्णय तुम्ही केलेला आहे. आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही निर्णय जर स्वच्छ मनाने केला असेल तर तुम्ही 31 ऑक्टोबर 2014 पासून हे लागू करा. केंद्राचा कायदा आहे त्या धर्तीवर कायदा करा. स्वतः लोकायुक्तांनी एक शिफारस केलेली या सरकारकडे की आम्हाला या कायद्यामध्ये काय काय बदल हवे, पण ते लोकायुक्तांच्या शिफारस म्हणजे इतका 2014 केंद्राचा कायदा ते सांगत नाही, या कायद्यामध्ये काय काय बदल करून थोडा अधिकार दिला पाहिजे. लोकायुक्त वारंवार पत्राद्वारे मुख्यमंत्रीला सांगताय पण ते स्वीकारत नाही मुख्यमंत्री.
आणि 2017 साली महानगरपालिकेच्या निवडणूक होत असताना याच मुख्यमंत्री महोदय भारतीय जनता पक्षाने सांगितला होता की मुंबई महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, आम्ही त्याच्यासाठी एक उपलोकायुक्तची नेमणूक करू. काल तुम्हाला विसर झाली काय ते उपलोकायुक्तची नेमणूक तुम्ही का केली?